माझ्याही वारली तेव्हा मी रडलो नाही. नमस्कार, मी सुशांत सिंग राजपूत. नेहमीप्रमाणेच घेऊन येत आहे एक छोटीशी गोष्ट. आज मी जरा लवकर आलो, कारण आज गोष्ट होती माझ्या आईची आणि माझ्या विचारांची. दिल्लीत माझं शिक्षण चालू असताना ती मला दररोज कॉल करायची, 7 ते 7:30 दरम्यान. मी तिचा खूप लाडका होतो. हो, मला माहिती आहे, आईचं प्रत्येक मूल हे गोडच असतं तिच्यासाठी, आणि त्या प्रेमाला कुठलीही कंडिशन नसते, आणि मी ते एक्सप्लेनही करू शकत नाही. हे माझ्यासाठी खूप अनमोल होतं की तिने मला परवानगी दिली, तू बाहेरचा आणि अभ्यास कर. ती मला सांगू शकत असते, तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही माझ्या जवळ असतं, पण तिने ती परमिशन दिली की तू बाहेर जाऊ अभ्यास. ती मला रोज कॉल करायची आणि मी आनंदी असल्याचं नाटक करायचं. हे मला सगळं कळत होत. त्या दिवशी 11:30 दरम्यान मला कॉल आला, मी फोन उचलला. ते तिकडनं रडत होते. मला तेव्हा तर नेमकं कळलं नाही की मी काय बोलावं. मी तिला सांगत होतो, अगं काय झालं, काय रडतेस, म्हणजे तुला का वाटतंय मी तिकडे यावं, अगं इकडं सगळं व्यवस्थित आहे, माझं छान चालू आहे इकडं, काळजी करू नको, इकडे सगळं व्यवस्थित आहे. मी मॅच्युअर होण्याचा प्रयत्न करत होतो. मला माहित होत की तिला माझी आठवण येते, मी तिच्या जवळपास असावं असं तिला वाटत, पण मला त्यावेळेस वाटलं की मी नंतरच जाणं होते असं. तिचे शेवटचे शब्द मला आठवत आहे, काळजी घे. दुसऱ्या दिवशी कॉल आला, तिला ब्रेन हॅमरेज होत आणि ती मला कायमची सोडून गेली. डिसेंबरच्या 11 तारखेला 11:30 तिचा मला कॉल आलेला आणि दुसऱ्या दिवशी मी तिला गमवलेला होतो. ती मला सोडून गेली, मी रडलो नाही. मला माहित होत किती परत येणार नाही. त्यावेळेस मीच स्वतःला कळत गेलो. त्यावेळेस माझ्या मनात विचार चालू होते की रडून किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींचा ऍक्ट करून काय होणार आहे. ती सोडून गेली आहे, ती परत येणार नाही. यस, ती गेली, म्हणजे आज मी कितीही प्रयत्न केला आणि कसाही प्रयत्न केला, परत येण्याचा मार्ग तर नव्हताच ना कुठं. दॅट्स इट, ती वारली आणि मी रडलो नव्हतो. हा विरोधाभास आहे, पण मी स्वतःला उलगडत गेलो. हे शक्यही आहे, हे माझ्या बाबतीत ते दुःख होत. ती मला हवी होती आयुष्याच्या शेवटापर्यंत, ती आता नाही. 2002 साली मला माझी आई सोडून गेली आणि 2003 DCE एंट्रन्स एक्झाम मध्ये मी रँक 7th होतो. This is management, this is planning, this is focus, and this is understanding. Me society kare.
ओके बाय.